मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर काँग्रेस मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली. मुंबई पोलीस आयुक्त नियुक्तीमध्ये विजय कांबळे यांची सेवा ज्येष्ठता डावलण्यात आल्यानं अनेक मंत्र्यांनी नापसंती व्यक्त केली. तर सुरक्षा काढून घेतल्याबद्दल रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी तीव्र भावना बोलून दाखवल्या. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, पुन्हा एकदा काँग्रेसचेच मंत्री मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं चित्र आहे. मंत्रिमंडळ बैठकीआधी त्यांनी ही नाराजी बोलून दाखवलेली आहे. काय अधिक माहिती आहे? मला ही पहिली वेळ नाहीये काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात नाराजी व्यक्त करण्याची. यापूर्वी सुद्धा काही मंत्र्यांनी अशी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची तर भूमिका आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करत असतो आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीविषयी त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेविषयी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. परंतु काँग्रेसचे मंत्री पुन्हा एकदा आता निवडणुका तोंडावर आले असताना मुख्यमंत्र्यांसंदर्भात नाराजी व्यक्त करू लागले आहेत. रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांनी आज प्री कॅबिनेट जी असते कॅबिनेट पूर्वी काँग्रेसच्या मंत्र्यांची एक बैठक असते, या बैठकीमध्ये आपली नाराजी व्यक्त केली. आणि आपण गृहराज्य मंत्री असल्यापासून आपल्याला जी सुरक्षा होती ती अचानक आपल्याला न सांगता काढून घेण्यात आली. या संदर्भात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कारण जर त्यांची सुरक्षा काढून घ्यायची होती तर किमान त्यांना त्याची कल्पना द्यायला हवी होती, परंतु अशी कुठलीही कल्पना दिली गेली नाही, त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर ही नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे मुंबईचे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करताना सेवा ज्येष्ठता डावलल्याबद्दलही नितीन राऊत यांनी आपली नाराजी या बैठकीत व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात सुद्धा काँग्रेसचे मंत्री उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले निवडणुकीच्या पूर्वी. हिमाली, नक्की धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी काँग्रेसच्याच मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, तीही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरुद्ध. विजय कांबळे यांना डावलल्यानं हे मंत्री नाराज आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.